तिने पण ते व्यवस्थित नाही केलं ना, जे सहा स्टेप्स नाही ते व्यवस्थित करायला फक्त आहे बघ. मी पण तेच दाखवलं, हे दाखवलं, हे इंटरलॉगिन दाखवलं, फर्स्ट ते काय पण ते स्टेप पण इन्क्लूड करत जास्त केलं तर काही प्रॉब्लेम नाही. डिस्प्ले नाही केलं तरी तुम्ही केलं तर काही प्रॉब्लेम नाही. बाकीचे स्टेप तुम्ही फॉलो करा, कमी केलायचं नाही, जास्त केलं चालेल. सात ते आठ रिपू नाही नाही, कारण हे तुम्ही घेताय ना हाताला, हे घेणार कसं तुम्ही, असं तरी देता नाही येणार. इथे आणि त्यावेळेला आपण दोन्ही क्लीन करून टाकले ना ऑटोमॅटिकली, ते घेतलं नाही. दोन्ही आपण क्लीन करतोय मी तेच कारण सांगितलं ना, काम आहे हे करताना आपण इथे टच करायचं ना स्क्रब, आपण एवढं क्लीन करून परत स्क्रबर वापरतो की नाही, त्यावरती काय कारण त्याच्याने जास्त आपल्याला डिसइन इफेक्ट होत आहे बरोबर. सर्दी हवे कमी होत, कमी ह्याच्यात आहे ग्रेडमध्ये. विटॅडिन हे एकदम स्ट्रॉंग विटॅडिन वापरतो ना तुम्ही, पण हे सहा स्टेप तरी तुम्ही करा. ते हे सगळेच मी दाखवलं ना, हे सगळे इन्क्लूड केलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण इन्क्लूड मायनस करू नका, नक्कीच करू नका. आता इकडनं मी जाईल, इकडनं जसं परत वरती खाली करून खाली यायचं पूर्ण. ओके, तर हे जे काही स्टेप्स आहेत तेथे केलेलेच जायला पाहिजे. ओके, सिक्स स्टेप्स मिनिमम, 7 to 8 आता म्हणतात ते इन्क्लूड करत नाही. पेशंट घेऊन टाकतील 3 मिनिटं सगळं म्हणत 3 मिनिटं मिनिमम करायचं. मेरा नेहमी ट्रेनिंग मध्ये सांगते, मेरा क्या साबून स्लो आहे क्या, स्लो ही फास्ट नाही जाणार चाहिए. 3 मिनिटं करायचंच, कारण तेवढा वेळ घेतो ते ट्रेनिंग व्हायला. ऍड तरी व्हायला ना, तुम्ही काही काही केली ना करत ऍड तर होणार नाही, त्याला वेळ तरी द्यायला जंतु मारण्यासाठी, म्हणून तेवढा तर वेळ द्यायला सांग. ओके, आणि तो पद्धतशीरच करून दाखवा त्या दिवशी. ते झालं, आपण आता झालो गवर्निंग झालं, आपण आतमध्ये क्लीन आउट झालं. आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही कसं प्रोसिजर काय आतमध्ये परत घालतात जे काय मानसिक बरीच असते, आणि सर्जनचा हात लांबच असायला हवा सगळे टच करता कामाने, आणि जे मेन सिस्टर्स आहेत प्रोटीन असिस्ट करणार त्यांचाही हात तिथे लागता कामाने. त्याच्यानंतर तुमचे जे काय स्टराईल प्रत्येक रोडवर तुम्ही एक्सपायरी डेट करताय, आता आपण बोललेलं झालंय की नाही ते चेक करणार, कंट्रोल तेव्हा उघडणार, तेव्हा बघणार स्टेप बरोबर आहे की नाही, त्याच्यानंतर ते वापरणार. ओके, तेव्हा व्यवस्थित तो क्लॉक ओपन करून तुमचे इन्स्ट्रुमेंट्स बघून घेऊन. तर हे आपले झाले इन्स्ट्रुमेंटमध्ये. आणखीन एक आहे, कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट लॅपटॉप आपण ऑटो क्लिक करू शकतो का, कसं क्लिक करता तुम्ही, ते किती वेळ ठेवता, ते त्या गोळ्या आहेत ना आम्ही 15-15 दिवसाला किंवा 8-8 दिवसाला आम्ही त्या चेंज करतो. आणि प्रोसिजर असेल ना जर परत तर साईड एक्स वापरतो एका प्रोसिजरला, एका ऑपरेशनामध्ये खाऊ एंगेजमेंट लागला आणि ते किंवा ऑपरेशनामध्ये साईड एक्स फायली. किती वेळ ठेवता, 20 मिनिटं त्या आधारच, साधारण 15 ते 20 मिनिटं सांगितले आम्हाला. त्याच्यामध्ये ते आपले कॅन 5 लिटरच्या कॅन मध्ये ती पावडर डायलूट केली जाते, मग तो कॅन अख्खा वापरायचा, मग त्याच्यामध्ये त्यांनी काय कन्सेप्ट नाही दिली, मग ते 15
नसेल तर मग तुम्ही तिचे काय आहे ना ते तर प्रोसिजर घ्या. प्रोसिजर आहे ना पोस्टमेंट क्लिनिंगचं प्रोसिजर आहे आणि मग तुम्ही 20 मिनिटं घ्या. सीस्टमी ठेवतो आणि प्रत्येकाने 30 मिनिटं म्हणून सांगा. ओके 30 मिनिटं ठेवा आणि 20 मिनिटं